सोमनाथ नागवडे या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल नोटिफिकेशनची ती घंटीही दाबा, जेणेकरून पुढचे आलेले नवनवीन एपिसोड्स तुम्हाला लगेचच पाहता येतील. मंडळी, रत्नागिरीतल्या आमच्या सहलीमध्ये या हॉटेलमध्ये राहून जवळपासची सर्व ठिकाणं कव्हर केली होती, जसं की कशळीचा बीच, पूर्णगड किल्ला, पावस, ही सगळी ठिकाणं पाहून झाल्यानंतर आम्ही आमच्या 2 दिवसांच्या मुक्कामानंतर तिसऱ्या मुक्कामासाठी आरेवारे बीचच्या दिशेने निघालो. त्यासाठी आम्हाला रत्नागिरी शहर पास करून पुढे आरेवारेकडे जायचं होतं. वाटेतच आम्हाला पहिल्यांदा पहाटे बीच लागला. रोडच्या एकदम साईडला असणारा हा बीच आहे. रत्नागिरीहून अगदी जवळच भाटे हे छोटंसं गाव या समुद्रकिनाऱ्यासाठी लोकप्रिय आहे. 1.5 किलोमीटर लांबलचक पसरलेला हा समुद्रकिनारा बीच वॉकसाठी उत्तम वाटला. इथून इकडे रस्त्याच्या कडेनेच खूप सारे हॉटेल्स उपलब्ध आहेत. मग रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेसला आम्ही पोहोचलो. रत्नागिरीचा हा थिबा पॅलेस खरं तर फार मोठं आकर्षण आहे, पण कोविडमुळे हा पॅलेस बंद होता. नाहीतर सोमवार सोडला तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी हे पॅलेस उघडं असतं. ते आपण पुन्हा कधीतरी पाहू. म्हणून आम्ही तेथूनच जवळ असणाऱ्या थिबा पॉइंट व गार्डनकडे गेलो. तिथे आता जिजामाता गार्डन साकारले. येथून सूर्यास्त बघण्यासाठी नेहमी गर्दी असते. येथूनच भाटेखाडी समुद्र, रत्नदुर्ग किल्ला, सुरेग दिसतो. या पॉइंटला येऊन तिकीट काढून तो मस्त व्ह्यू जरूर पाहिला पाहिजे. आता आपण आहोत थिबा पॉइंट गार्डनला. थिबा पॅलेसच्या जवळच हा रत्नागिरीमध्ये पॉइंट आहे. इथून तुम्हाला समुद्राचा आणि खाडीचा पॅनोरॅमिक व्ह्यू पाहता येतो, बोटी पाहता येतात. तुम्हाला जर मस्त व्ह्यू, पॅनोरॅमिक व्ह्यू पाहायचा असेल खाडीचा आणि समुद्राचा, तर थिबा पॉइंट गार्डन मस्ट आहे. या ठिकाणी खूप खेळण्यासाठी मुलांना खूप सारे साहित्य आणि राईड्स आहेत. आजूबाजूला छान झाडी आणि फोटोग्राफीसाठी आयडियल पॉइंट आहे. हे सगळं करून आम्ही आमच्या मुक्कामाच्या हॉटेलला जाण्याचा निर्णय घेतला. आरेवारे या रत्नागिरीच्या सर्वात सुंदर बीचवरती हे रिसॉर्ट आम्ही बुक केलं होतं. हे लोकेशन आणि तेथून दिसणारा व्ह्यू एकदम सुंदर होता. या हॉटेलची पूर्ण माहिती मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगेनच. दुपारी जेवण आणि आराम करून संध्याकाळी आम्ही रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी तिकडे पोहोचलो. गाड्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतात. 120 एकरावर विस्तीर्ण पसरलेल्या अशा पठारावरती हा किल्ला वसलेला आहे. आणि हा जर किल्ला पाहायचा असेल तर तुम्हाला माझ्या मागे तो किल्ला दिसतोय, तुम्हाला तिकडे गाडीने जावं लागतं. आणि मग त्या किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर लगेचच तुम्हाला आतमध्ये एंट्री केल्या गेल्या भगवती देवीचं तुम्ही दर्शन घेऊन तो किल्ला पाहू शकता. हा किल्ला पाहण्यासाठी साधारण तुम्हाला 2-2.5 तास लागतील. पूर्णपणे फिरून सगळे बुरुज पाहायचे असतील तर तुम्हाला 2-2.5 तास त्यासाठी द्यावे लागतील. संध्याकाळच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळी जर तुम्ही या किल्ल्यावरती असाल तर तुम्हाला मस्तपैकी नजारा या किल्ल्याच्या आजूबाजूवरून किंवा बुरुजांवरून पाहता येईल. रत्नागिरी शहरापासून 2 ते 3 किलोमीटरवर असणारा हा किल्ला लोकप्रिय आहे तेथील भगवती देवीचं मंदिर आणि येथून दिसणाऱ्या विहंगम दृश्यासाठी. आम्ही भगवती मातेचं दर्शन घेऊन तेथून दिसणारं विहंगम दृश्य पाहिलं. तो नजारा अप्रतिमच आहे. समुद्राच्या काठावर 120 एकरावर हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्याच्या 3 बाजूंनी पाणी व 1 बाजूने जमीन असून 29 बुरुजांसह बालेकिल्ला व दीपगृह अशा गोष्टी आपल्याला पाहता येतात. तटबंदीवरून फिरून आपण पूर्ण किल्ला पाहू शकतो. बहमनी काळात बांधल्या गेलेल्या या किल्ल्याने बऱ्याचशा राजवटी पाहिलेल्या आहेत, पण खूप गर्दी वाटल्याने किल्ल्यावरून दिसणाऱ्या समुद्रातील बांधलेल्या बांधावर जाण्याचं आम्ही ठरवलं आणि तडक खाली येऊन तिकडे पोहोचलो. येथे गर्दी नसल्याने येथील समुद्राचं मनमोहक दर्शन, सूर्यास्त अशी पर्वणीच आम्ही अनुभवली.
सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुनश्च स्वागत. मित्रांनो, दर शनिवारी पर्यटन आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो. हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्याच्या बांधावरती आम्ही आत्ता उभे आहोत. अतिशय जबरदस्त असा सूर्यास्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हा जो बांध आहे, हा बांध या जेट्टीला मोठमोठ्या समुद्राच्या लाटात जाऊ नये यासाठी बनवलेला आहे. अतिशय नयनरम्य असं संध्याकाळचं दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकतो, विटनेस करू शकतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला मनमोहक सूर्यास्ताचा जर आनंद लुटायचा असेल तर त्या या बांधावरती तुम्हाला यावं लागेल. नजर जाईल तिथपर्यंत निळशार पाणी, त्यावरून वाहणारा थंड वारा, अस्ताला निघालेला सूर्य, जमिनीला भेटायला आतूर झालेल्या लाटा, असं सुरेख निसर्गचित्र जणू त्या ठिकाणी साकारत होतं. ही सर्वात आनंद देणारी जागा त्या क्षणी आम्हाला भासली. सूर्यास्त होईपर्यंत आम्ही इथे खूप मज्जा केली, खूप बागडलो, खूप फोटोग्राफी केली आणि तिथला व्ह्यू इतका जबरदस्त होता तिथेच आम्ही रमलो. शेअर करा आणि आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ कसा होता कमेंट बॉक्स मध्ये. डिग्री डॉक्टरची कमबॅक वाटत. मग अंधार पडताच आम्ही रत्नागिरीत जाऊन प्रशांत लंच होम मध्ये पोहोचलो. तिकडे मच्छीचं घरगुती जेवण मिळत असल्याने आम्ही सुरमई फिश थाळी ऑर्डर केली. मग ही टेस्ट अनुभवली. तांदळाची भाकरी, फ्राय सुरमई, मालवणी पद्धत अशी ही थाळी होती. त्यानंतर पान खाण्यासाठी आम्ही महेश लंच होमच्या जवळच प्रसिद्ध शौकीन पान इकडे पोहोचलो. शौकीन पान खायचं. शौकीन इथे मघई, कलकत्ता, मँगो, चॉकलेट, बटरस्कॉच, ब्लॅक करंट, व्हॅनिला असे पानाचे फ्लेवर मिळतात. इसमें क्या रहता है? चंदन है. इसमें गुलकंद है, चंदन है और राम प्यारे का एक पान. अच्छा, गुड. जिभेवर रेंगाळणाऱ्या चवींनी तृप्त होऊन आजचा दिवस संपला होता. गाते रहो, खाते रहो. हा दिवस संपून आरेवारे बीच रिसॉर्टवरती पुन्हा आम्ही पोहोचलो आणि मग हॉटेल काठच्या प्रवाह शेजारी बसून चांदण्यात गप्पांची मैफिल सजली. त्या रात्रीच्या शांततेत लाटांची काणी पडणारी गाज मनातल्या शांततेला सहज चढवत होती. मंडळी, हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरेवारे बीच. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा.